जयस्तंभ चौकातील प्रतीके पुनर्स्थापित करण्याची मागणी. बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात भारतीय संविधान प्रस्ताविका आणि इतर प्रतीके लावण्यात आली होती, मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी ही प्रतीके कुठलीही परवानगी न घेता काढून टाकण्यात आली. असा आरोप करत ही प्रतीके काढणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी आणि ही प्रतीके पुनर्प्रस्थापित करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते गजानन ससाने यांनी 2 महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यानंतर परत 1 महिन्यानंतर स्मरणपत्रही देण्यात आले, मात्र त्यांचा निवेदनाची कुठलीही दखल घेण्यात आली नसल्याने आजपासून आपल्या मागण्यांसाठी गजानन ससाने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. बुलढाणा शहरामध्ये विविध ठिकाणी 12 महामानवांचे आणि महान स्त्रियांचे स्मारक उभारण्यात येत आहे. त्याची कुठलीही शासनाकडून परवानगी घेण्यात आली नसून महामानवांचे पुतळे बेकायदेशीररित्या स्थापन केल्या जात आहे, त्यामुळे त्यांचे काम थांबविण्यात यावे अशी मागणी देखील उपोषण कार्यकर्त्यांकडून केली आहे. 2 महिन्याच्या आधी म्हणजेच तारीख 27 तारखेला 27/1/2003 मी जिल्हाधिकारी साहेबांना जयस्तंभ चौकातील प्रतीके त्यामध्ये संविधान प्रास्ताविका या संदर्भात पुनर्स्थापित करण्याच्या बाबतीत निवेदन दिले होते, परंतु 2 महिन्याचा कालावधी निघून गेल्यानंतरसुद्धा माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सदरील माझ्या निवेदनावर कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज रोजी मला 2 महिन्यानंतर रिमाइंडर देऊन त्या रिमाइंडरमध्ये 4 ते 5 दिवसाचा कालावधी देऊनसुद्धा सदरील माझ्या विषयाची दखल न घेतल्यामुळे मला आज रोजी उपोषणाला बसण्यास भाग पाडलेले आहे. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे असे मी मानतो, कारण जयस्तंभ चौकामध्ये नियमाकूल अशी संविधान प्रास्ताविका आणि इतर प्रतीके बसवण्यात आली होती, परंतु ते प्रतीके काढण्यात आली. ते प्रतीके काढण्याला कोणत्याही प्रकारचा असा ठोस पुरावा नव्हता, कोणताही आधार नव्हता, कोणत्याही नियमाने संविधान प्रास्ताविका तिथं काढण्यात आलेली नाही. संपूर्ण नियमबाह्य पद्धतीने जयस्तंभ चौकातील संविधान प्रास्ताविका काढण्यात आली.